आराम घरी बोला भजन कीर्तन ज्ञान बा तुकाराम म्हणाला ज्ञान बा तुकाराम करताय आणि मूर्ख म्हणत आहे लोकांना. म्हणून माझी विनंती अध्यक्ष महोदय या जमिनी घशात घालणाऱ्या चोरांना चोर सरकार म्हणून मी म्हणेल, लुटारू सरकार म्हणेल अध्यक्ष महोदय. अरे हे काय चाललंय, राज्याचे प्रमुख पाठीशी घालतात अध्यक्ष महोदय. तुम्हाला विनंती आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला घेरलाय. तुकाराम मुंडेंची बदली मुंबई विक्रीला काढली आहे, लुटारू सरकार असे विविध आरोप सत्ताधाऱ्यांवर लावलेत. तुकाराम मुंडेंचीच बदली का, आणि तुकाराम मुंडेंनी धारावीमध्ये होत असलेला भ्रष्टाचार रोखला आणि म्हणून तुकाराम मुंडेंना घरी बसवलंय का, अशा प्रकारचा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलाय. सभागृह पटलावर काय नेमकी चौकशी, काय नेमकी कारवाई आणि काय सत्यता आहे, तात्काळ सभागृहाच्या पटलावर मांडा, अशा प्रकारचं आव्हान विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांना दिलंय. अध्यक्ष महोदय, मी आपल्या परवानगीने या सुरू झाला, हा गंभीर विषय आहे. मुंबई सगळी विकली जात आहे, बिल्डरच्या घशात मुंबई घातली जात आहे. अध्यक्ष महोदय, काय होईल मुंबईचं? आपण मुंबईचे लोकप्रतिनिधी आहात. मोक्याच्या जागा अदानीला दिल्या जात आहेत. काल अध्यक्ष महोदय, आजचा नुकताच आलेला एक जीआर, त्यामुळे सभागृह सुरू असताना ही जय माहिती येते आहे, याच्या संदर्भातला खुलासा सरकारनं करण्याची आवश्यकता आहे. आम्ही ज्यावेळेस म्हणतो भ्रष्टाचाराचे आरोप करतो, त्यावेळेस आम्ही सती पतिव्रता असल्यासारख्या गोष्टी सरकार करते आणि स्वतःला क्लीन चिट म्हणून घेते, खोटं नेरेटिव्ह सेट करते म्हणून सांगते. अध्यक्ष महोदय, दुग्ध विकास विभागाची जवळपास 8.5 हेक्टर जागा, अध्यक्ष महोदय, ही जागा अदानीच्या घशात घातली. अध्यक्ष महोदय, या जागेची किंमत 20,000 कोटी रुपये आहे. 25% केवळ त्याच्यामध्ये सवलतीच्या दरानं रेडी रेकनरच्या कोण लागलाय, हा कोणाचा पोशिंदा आहे, हा कोणाला किती पैसे देतो आहे तुम्हाला? अध्यक्ष महोदय, आपण पाहतात, आपण वाचवा मुंबईला, सर्व मुंबई घशात घालताय. राज रोजपणे मुंबई लुटली जात आहे, कोण वाचवेल या मुंबईला? अध्यक्ष महोदय, या धारावी प्रकल्पामध्ये अध्यक्ष महोदय पूर्वी 5.5 एकर जागा दिली, त्यानंतर अध्यक्ष महोदय 1,203 एकर जागा, यामध्ये अध्यक्ष महोदय दुसरा महत्वाचा विषय की मिठागराच्या जागेच्या संदर्भात 1 इंच सुद्धा जागा दिली नाही म्हटली, मिठागराची जागा 1 इंच जागा दिली नाही म्हटली अध्यक्ष महोदय. आणि भाजपच्या नेत्यांनी, ज्यांना कमी आणि स्पष्ट बोलता येत नाही असा नेता, जरा तोतळत बोलतो असा नेता, त्यांनी सांगितलं 1 इंचही नाही, पण या मिठागराची जागेचा आदेश काढला गेला आणि ती जागा घशात घातली गेली. अध्यक्ष महोदय, मला या सर्व सभागृहामध्ये आपण सर्व महाराष्ट्राच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या रक्षणासाठी, महाराष्ट्राच्या लोकांना न्याय देण्यासाठी आपण अध्यक्ष महोदय इथे उपस्थित आहोत. मी आपल्याला विनंती करतो आहे अध्यक्ष महोदय, की या मुंबईची मुंबई घशात घालणाऱ्या कुर्ला जमीन, ही जी दुग्धशाळेची जमीन आहे, 2 सर्वे नंबर 221 29 8.5 हेक्टर जागा आहे. 10 जून 2024 रोजी एकाच दिवशी सदर जमीन, पशुसंवर्धन विभाग, महसूल विभाग आणि अदानी हस्तांतरण झाली. सदर विभाग जमीनचे मूल्यांकन व्हॅल्युएशन जर आपण पाहिलं अध्यक्ष महोदय, जमिनीचं FSI जमिनीचं मूल्यांकन पाहिल्यास त्यामध्ये ही जमिनीची मूळ किंमत अंदाजे 20,000 कोटी रुपये आहे. आणि याला विरोध केला म्हणून तुकाराम मुंडे ज्ञानबा हरी तुकाराम घरी बोला भजन कीर्तन ज्ञानबा तुकाराम म्हणाला ज्ञानबा तुकाराम करताय आणि मूर्ख म्हणत आहे लोकांना, महाराष्ट्राला फसवताय, सोंग आलेपणा करून, सोंग दाखवून, ढोंग दाखवून,
तुकारामला का घरी पाठवला अध्यक्ष महोदय? त्याची नोट काय आहे? सभागृहापुढे आली पाहिजे ही नोट, अनावघड करा, दम असेल तर तुमच्यामध्ये ठेवा, सभागृहाच्या पुढे ठेवा, पटल्यावर दम असेल तर ठेवा, ज्ञानवा ज्ञानवा करत बसताय मूर्खापणा महाराष्ट्राला. म्हणून माझी विनंती अध्यक्ष महोदय, ह्या जमिनी घशात घालणाऱ्या चोरांना चोर सरकार म्हणून मी म्हणेल, लुटारू सरकार म्हणेल अध्यक्ष महोदय. या संदर्भातली चौकशीचे आदेश आपण तिथून द्या, मुंबई वाचवा, हात जोडून विनंती आहे. हा ढा अदानी पुरी मुंबई साफ करतोय, त्याला राज्याचे प्रमुख, अरे हे काय चाललंय, राज्याचे प्रमुख पाठीशी घालता अध्यक्ष महोदय. तुम्हाला विनंती आहे, ही मुंबईतल्या सगळ्या जमिनी, हे दोन प्रकरण आले, उद्या पुन्हा दोन चार प्रकरण, एक एक प्रकरणाची यादी काय, आज एसआरएफ सगळ्या म्हणजे एमएसआरडीसी पासून पण माझी विनंती तुम्हाला आहे की या ठिकाणी या चौकशीचे आदेश आपण द्यावेत. चोरांचा बाजार भरलाय, लुटारूंचा बाजार भरलाय अध्यक्ष महोदय, भ्रष्टाचार करून मुंबई साफ केली जात आहे, महानगरपालिका साफ केली जात आहे अध्यक्ष महोदय. हे काय चाललंय या राज्यामध्ये, कुठे चाललंय मुंबईचा नाव लौकिक? आणि अशा पद्धतीनं जर हे होत असेल तर अध्यक्ष महोदय मला तुम्हाला हा जोड विनंती आहे, तुम्ही रक्षण करावं अशी मागणी मी या निमित्तानं अध्यक्ष महोदय करतोय.